हॅलो गाईज, तर आपली गोड सकाल होत आहे मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारनुसार आणि आता उपवास आहेत. श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ऐकावी भक्तांनो, श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख, दारिद्र्य, काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी, संपत्ती, ऐश्वर, वैभव प्राप्त होते. मनाची इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मीचे नावे रूपे अनेक आहेत. सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया, शक्ती, तृष्णा, शांती, जाती, लज्जा, शांती, श्रद्धा, क्रांती, वृत्ती, स्मृती, दया, सृष्टी, माता, अधिष्ठाष्टी व लक्ष्मी रूपाने राहते. तिला नमस्कार असो. तर महालक्ष्मीचा अध्याय वाचून मी चपात्या बनवायला घेत आहे, कारण माझं उपवास आहे पण बाकीच्यांचं नाही. तर मी निशूंसाठी पण चपात्या बनवत होती, कारण आज गुरुवार आहे आणि आज त्यांना पण बोलली की आज नॉनव्हेज नका खाऊ. तर सर्व माझं काम आवरल्यावर मी भांडी घासायला घेतली आणि भांडी बघू शकता, हाय किती भांडी. तर त्याच्यानंतर माझी भांडी आवरून झालेली आहे, चपाती झालेली आहे, मुगाची भाजी झाली होती, मुळ्याची भाजी झाली होती. म्हणजे पप्पांना ना मुलाची भाजी दररोज लागते. तर डाळ भात पण आवरलं होतं. त्याच्यानंतर कलरवाल्याने मला आवाज दिला की ये साईड कलर लगाना आहे. तर मी मस्त सँडल रांगेत मांडून ठेवले आणि मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे एवढे सँडल्स आहेत. हे तर फक्त बाहेरचे आहेत आणि जे बाहेर जायला आहेत ते मी आतमध्ये ठेवलेले आहेत रूममध्ये. म्हणजे आवडतं ना मुलींना, म्हणजे आवडतं. तर त्याच्यानंतर मी गल्ली साफ करायला घेतली आहे माझी. तर तुम्ही बघू शकता की आमच्या घराला किती छान कलर दिलेला आहे. अजून काम चालू आहे कलरचं. आणि गल्ली का साफ करायला घेतली, कारण मी विचार केलं की तो चप्पल स्टँड आहे तो इथे ठेवावं. पण जेव्हा मी गल्ली साफ केली आणि माझी गल्ली साफ करून झाली तेव्हा मी पुढे सांगते तुम्हाला काय झालं. तर ही पूर्ण डस्ट वगैरे पडलं होतं, कारण त्यांना ते घासायचं पण होतं. त्यांनी घासलं पण होतं, कारण त्याच्यावर ते काय बुट्टी लावणार होते, व्हाईट बुट्टी, आणि मग कलर मारणार होते. आणि त्यांना प्रायमर पण मारायचं होतं. तर मी बोलली जाऊ दे, आपली गल्ली साफ करून होईल आणि आता मार्गशीर्ष पण चालू आहेत तर थोडंसं स्वच्छ ठेवावं घर. तर ते झालं. आणि मी तुम्हाला मगाशी बोलली होती मी गल्ली का साफ करते, तर मी सँडलसाठी ठेवली होती. तर तो बोलते व्हा पे कलर मारणार, म्हणून मी या साईडला सँडल घेऊन आली. म्हणजे मी एवढी मेहनत केली की तिथे आता मी सँडल आणि चप्पल स्टँड ठेवेल. तर तो बोलतो नाही व्हा पे कलर मारणार, म्हणून मग मी इथे ठेवली आता. आणि गल्ली बघा किती मस्त स्वच्छ दिसते. पण अजून एक नवीन तो बोलला की मुझे वहाँ पे भी कलर मारना है. मैली भाई ठीक है. त्याच्यानंतर मी वर आली रूममध्ये आणि माझा फोन बघते तर फोनचा डिस्प्ले गायब. मी रडायला लागली, कारण मला हा गिफ्ट दिलेला आहे निशूंनी. आणि जे मला गिफ्ट देतात, म्हणजे माझी माणसं मला गिफ्ट देतात, त्या गिफ्टची मी कदर करते आणि ते गिफ्ट मी जपून ठेवते. तर हॅलो गाईज, सध्या ते ट्रेंडिंग चालू आहे ना काय, ते केसांना सॉक्सने बांधायचं आहे. तर मी पण मानले, आता सध्या माझे केस छोटी आहेत. तर कशा दिसतो आणि पिंपल आला केव्हा जाणार, केवला मोठा झालाय. कशी दिसते मी, टिकले लावायची आहे. तर हे माझे थोडेसे नखरे दाखवून मी निशूंना सांगितलं की फोनचं असं असं झालं. ते बोले ठीक आहे चल पटकन वाशीला जाऊयात. आम्ही वाशी सेक्टर 19 समथिंग, तर तिथे एक माणूस आहे, मला नाव नाही माहिती, आता पुढे आहे व्हिडिओमध्ये. त्याच्याकडे आम्ही माझे फोन दिले, मी माझा आयफोन पण दिला. तर त्यांनी आयफोन मस्त करून दिला माझा. म्हणजे माझ्या आयफोनला काय झालं होतं, आयफोनला काही झालं नव्हतं, तो एक नंबर होता. फक्त त्याचा स्पीकर साफ करायला दिलेला आणि जो माझा मोबाईल आहे ज्याच्यावर मी माझे क्लासेस घेते तो खराब झाला होता. म्हणजे डिस्प्ले तुम्हाला मगाशी दाखवल्यासारखं. तर आम्ही आता नवरत्न हॉटेलला गेलेलो आहे. माझा उपवास होता म्हणून मी काही खाऊ शकत नव्हती, मला घरी जाऊन उपवास सोडायचा होता. तर निशूंनी पावभाजी, दादानी बिर्याणी, वापस पुरी वगैरे मागवली. आणि नवरत्नचं व्हेज प्युअर व्हेज असल्यामुळे त्या दोघांनी पण आज व्हेजच खाल्लं, कारण मी बोलली होती आज गुरुवार आहे तर नाही खायचं. तर त्याच्यानंतर आम्ही निघालो स्वीट घ्यायला. तर आम्ही स्वीट घ्यायला कुठे जाणार, ऑब्व्हियसली आता वाशीला आहोत तर आपण प्रशांत कॉर्नर या जामामध्ये जाणार. तर आम्ही कन्फ्यूज झालो की प्रशांत
प्रशांत कॉर्नरला जायचं की जामामध्ये, मग फायनली विचार केला जाऊ दे आपण प्रशांत कॉर्नरमध्ये जाऊया. तर तिथे जाऊन मी पहिली गोष्ट उचलली ती खाकरा, आणि मला खाकरा एवढे आवडतात की मी डीमार्टमध्ये गेल्यावरही खाकरा घेते. कुठे गेले की जो खाकरा नवीन वाटेल तो मी घेते. विथ माझी मम्मी पण मला खाकरा घरी बनवून देते. त्याच्यानंतर थोडे स्वीट घेतलेलं आहे, श्रीखंड गुलाबजाम वगैरे स्वीट घेतलेलं आहे आम्ही, कारण रोहितदादा फार गोड खातो आणि त्याला फार स्वीट आवडतं. तर माझं पार्सल आणि रोहितदादाचं पार्सल घेऊन आम्ही घरी निघालो होतो, कारण आम्हाला प्रचंड उशीर झाला होता आणि मला घरी जाऊन उपवास पण सोडायचं होतं, मला खूप भूक लागलेली. आम्ही रोहितदादाला बाय बाय केलेलं आहे इथे. त्याच्यानंतर आम्ही योगेशदादाला पण बाय केलं. योगेशदादाने आम्हाला वरून आवाज दिला. तर आता मी घरी जायला निघालो होतो, आम्हाला घरी जायला पण फार उशीर झाला होता आणि मला माझा फोन केव्हा भेटेल, फोन केव्हा भेटेल याचं हेला म्हणजे भरपूर झालं होतं मला. तर माझा फोन दुसऱ्या दिवशी भेटणार होता, कारण माझं कसं आहे ना, मला गिफ्ट दिलेली वस्तू जास्त जवळची असते आणि ते पण मला निशूंनी गिफ्ट दिलेलं आहे. तर मी त्यांनी दिलेल्या वस्तूंना मी जपून ठेवते, मी काहीच फेकत नाही, भले ते एक पेपर का असो मी सर्व जपून ठेवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.